Dear student, in the last lecture, we have seen how the soil is formed, that is the process of soil formation. Then next, forest on land got buried under due to great upheavals that took place on the earth many ages ago. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की सर्वसाधारणपणे एकेकाळी पृथ्वीवर घडलेली जे काही उल्थापालं जे आहेत याला त्या ठिकाणी अप हेवल्स त्या ठिकाणी म्हटलेले आहे. जे काही उल्थापालती जे आहेत तर त्या उल्थापालतीमुळे जमिनीवर असणारी जी काही जंगलं जी आहेत तर ती जंगलं काय झाली, भूगर्भ जो आहे तर त्या भूगर्भामध्ये त्या ठिकाणी गाडली गेली. आफ्टर दॅट द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ fossils fuels from the remains of the living things took place underground. मग त्या ठिकाणी याच्यानंतर काय झालेलं आहे की त्या ठिकाणी फॉसिल्स फ्युएल्स ज्याला आपण त्या ठिकाणी जीवाश्म इंधन जे आहे तर ते जीवाश्म इंधन त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि म्हणजे त्या ठिकाणी जीवाश्म इंधनं तयार होण्याची जी काही प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी तयार झाली. कशापासून तयार झाली तर सर्वसाधारणपणे सजीवांचे असणारे जे काही मृत अवशेष जे आहेत तर त्या मृत अवशेषापासून ज्याला त्या ठिकाणी आपण डेड रिमेन्स त्या ठिकाणी म्हटलेले आहे की सर्वसाधारणपणे सजीवाच्या मृतावशेषापासून जीवाश्म इंधन जे आहे तर ते जीवाश्म इंधन बनण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी भूगर्भामध्ये त्या ठिकाणी घडली. नेक्स्ट, वी गेट फ्युएल्स लाईक पेट्रोल, डिझेल, केरोसिन, पॅराफिन अँड अदर युजफुल मटेरियल लाईक टार अँड वॅक्स फ्रॉम द फॉसिल्स फ्युएल्स कॉल्ड द क्रूड ऑइल. त्याच्यानंतर हे अशा प्रकारचे असणारे जे काही इंधनं जे आहेत फ्युएल्स त्याला म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ पेट्रोल असेल, डिझेल असेल, रॉकेल असेल, दुसरं आपल्याला सांगितलंय पॅराफिन असेल, ही जे काही इंधनं. तर पुढे आपल्याला सांगितलंय की अदर युजफुल मटेरियल उपयोगी अशा प्रकारचं असणारे जे काही टार ज्याला आपण त्या ठिकाणी डांबर म्हणताना दिसतो, वॅक्स म्हणजे मेन, यासारखे असणारे जे काही उपयुक्त पदार्थ जे आहेत तर ते उपयुक्त पदार्थ त्या ठिकाणी मिळताना दिसतात. आणि यालाच आपण त्या ठिकाणी क्रूड ऑइल किंवा खनिज तेल जे आहे तर ते खनिज तेल त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आता पुढे नेक्स्ट, लिव्हिंग थिंग्स यूज लँड, वॉटर अँड एअर अवेलेबल ऑन द अर्थ अँड सो डज मॅन. जे आपल्या लक्षात येत नसते की पृथ्वीवरील असणारी जी काही जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल यांचा वापर जो आहे तर तो सजीव त्या ठिकाणी करताना दिसतात. तर सजीवांमध्ये आपल्या लक्षात येत नसते की मानव जो आहे तर त्या मानवाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश आहे. हाऊ एव्हर द पोर्शन ऑफ दीज रिसोर्सेस दॅट आर ॲक्च्युली पुट टू यूज आर व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू द होल अर्थ. बघ, ही शिकाय असणारी जी काही जमीन असेल, पाणी असेल, हवा असेल याचा वापर जो आहे तर तो सूक्ष्मजीव करताना दिसतात. किंवा हे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा मानव देखील, ही जी काही संसाधनं जी आहेत तर त्या संसाधनांचा त्या ठिकाणी वापर करताना दिसतो. परंतु हे जे काय असताना जे काही नॅचरल रिसोर्सेस जे आहेत तर त्या नॅचरल रिसोर्सेसचा म्हणजे या संसाधनांचा प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकांचा जर आपण जर विचार जर केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पा. लुक ॲट द फॉलोइंग टेबल, यासाठी खालील तक्ता जो आहे तर तो तक्ता आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे की लँड जे आहे तर ती किती दिलेली आपल्याला 29%. पोटेबल वॉटर ऑर फ्रेश वॉटर इज ओनली 0.3%. म्हणजे पिण्यासाठी उपलब्ध असणारं जे काही पाणी असेल किंवा गोडं पाणी जे आपण त्या ठिकाणी पिऊ शकतो अशा प्रकारचं उपलब्ध पाणी फक्त आपल्याला त्या ठिकाणी 0.3% दिलेले. ऑक्सिजन जो आहे तर तो ऑक्सिजन त्या ठिकाणी 21% त्या ठिकाणी. इव्हन इन दिस स्मॉल प्रपोर्शन द रिसोर्सेस शोन इन द अबव टेबल आर सफिशियंट फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे वरील असणारा जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्याचा विचार करता ही जी काही संसाधनं जी आहेत तर ते संसाधनं त्या ठिकाणी आपल्याला अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी दिसतात. ती अल्प प्रमाणामध्ये जर असली आणि योग्य पद्धतीने त्यांचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर जर त्या ठिकाणी जर केला तर ती सर्व सजीवांसाठी त्या ठिकाणी पुरेशी आहे. ओनली इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मॅन टू कंट्रोल हिज ग्रीड. ग्रीड म्हणजे हाऊ व्यास, हाऊ ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो.
फक्त मानव जो आहे तर त्या मानवानं स्वतःच्या जे काही हव्यास जो आहे तर त्या हव्यासावर जर त्या ठिकाणी कंट्रोल ठेवला, नियंत्रण जर ठेवलं, तर अत्यंत आवश्यक अशा प्रकारची त्या ठिकाणी ती संसाधनं त्या ठिकाणी आहेत. ही मस्ट यूज दीज रिसोर्सेस ज्युडिशियसली विथ द अवेअरनेस दॅट दे आर मेंट फॉर ऑल अदर लिव्हिंग थिंग अँड नॉट जस्ट फॉर द मॅनकाइंड. म्हणजे मानव जो आहे तर त्या मानवानं एक त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? की ही असणारे जे काही संसाधनं जे आहेत तर ते संसाधनं त्यांनी तारतम्यानं, त्याला त्या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं, ज्युडिडियसली, म्हणजे तारतम्यानं त्या ठिकाणी जर वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायला हवा. त्याचबरोबर ती स्वतःबरोबर इतर सर्व सजीवांसाठी सुद्धा देखील त्या ठिकाणी आहे याची असणारी जी काही भान जे आहे, जाणीव जी आहे, तर ती जाणीव त्या ठिकाणी मानवानं त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे पाहता या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे की इन्स्टिट्यूट ॲट वर्क, म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी कोण काय करते, ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा. इंडिया मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट दॅट इज IMD वॉज एस्टॅब्लिश इन 1875 फॉर स्टडिंग द वेदर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. सबकॉन्टिनेंट म्हणजे उपखंड, म्हणजे भारतीय उपखंड जे आहे तर त्या भारतीय उपखंडाच्या मॅट्रॉलॉजिकल म्हणजे हवामानशास्त्र डिपार्टमेंट म्हणजे विभाग. आता काय सांगितलंय की भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र संस्था जी आहे तर ती 1875 मध्ये एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन त्या ठिकाणी करण्यात आली. द मेन फंक्शन ऑफ दिस इन्स्टिट्यूट इज टू ऑब्झर्व द वेदर अँड टू मेक वेदर फॉरकास्ट. ही जी काही असणारी जी काही संस्था जी आहे तर ती संस्था काय करताना असते, हवामानाचं निरीक्षण करून हवामानाविषयक असणारे जे काही अंदाज जे आहेत, प्रेडिक्शन जे आहेत, तर ते प्रेडिक्शन म्हणजे सर्वसाधारणपणे अंदाज वर्तवण्याचं असणारे जे काही कार्य जे आहे ज्याला त्या ठिकाणी फोरकास्ट म्हटलेलं आहे, तर त्याचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते अंदाज वर्तवण्याचं मुख्य अशा प्रकारचं कार्य जे आहे तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसते. त्याच्यानंतर पुढे दीस इन्स्टिट्यूट्स ऑल्सो कंडक्ट रिसर्च रिलेटेड टू द चेंज इन वेदर, मेक्स फोरकास्ट अबाउट द रेन्स and studies the developments related to the global warming. mata ya thikani pa ya thikani hi samstha je ay tar ti samstha tya thikani kay karta niste nista havamanacha andaj je ay tar tya andaj vartavnyacha kaam tya thikani karat nahi tar jyacha shivay aplyala kay sangitlele ki sarvasadharanpane changes in the weather mhanje havaman badla vishayicha astana je kay research ay sanshodhan je ay tar te sanshodhan tyachyantar pude aplyala sangitle ki make फोरकास्ट अबाउट द रेन, पर्जन्य जे आहे तर त्या पर्जन्याचं असणारा जे काही अंदाज जो आहे तर तो अंदाज त्या ठिकाणी सांगितला जातो. त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितलंय स्टडीज द डेव्हलपमेंट्स रिलेटेड टू द ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक तापमान वाढ. ग्लोबल वॉर्मिंग तुम्ही लक्षात ठेवा, पुढे आपल्याला त्या ठिकाणी डिटेलमध्ये पाहिजे पुढच्या यत्तांमध्ये. तर जागतिक तापमान वाढीबाबतचे जे काही निरीक्षण जे आहे तर त्या निरीक्षणाचं असणारं जे काही कार्य जे आहे तर ते कार्य स्वतः या ठिकाणी असणारे जे काही मॅट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे तर ते मॅट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट त्या ठिकाणी करताना दिसते. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो. द इलिमेंट्स अवेलेबल इन नेचर विच फुलफिल द बेसिक नीड्स ऑफ द लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे सजीवांच्या मूलभूत गरजा भागवणारं व निसर्गामधून मिळणारे जे काही घटक जे आहेत तर त्याने घटकांनाच आपण काय म्हणताना दिसते, नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनं त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. एअर वॉटर अँड लँड आर द इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस. महत्वाची नैसर्गिक संसाधनं कोणती तर आपल्या लक्षात येत नसते, हवा पाणी आणि जमीन ही महत्वाची नैसर्गिक संसाधनं त्या ठिकाणी आहेत. सॉइल हॅज बोथ बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट. माती जी आहे किंवा जमीन जी आहे तर ती जमीन आणि मृदा एकच नसून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी काय आहेत तर फरक त्या ठिकाणी आहेत हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ही जी काही माती जी आहे तर त्या मातीमध्ये जैविक आणि अजैविक असे दोन्ही जे काही घटक जे आहेत तर त्या दोन्ही घटकांची त्या ठिकाणी ती बनलेली आहे. देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर सच एज नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, इनर्ट गॅस, वॉटर व्हेपर अँड डस्ट पार्टिकल.
जे सर्वसाधारणपणे ही जी काही मृदा जी आहे तर त्या मृदेचं जर आपण जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारचे असणारे जे काही हवा जी आहे तर त्या हवेमध्ये आपल्या लक्षात येताना दिसते की त्याचे असणारे जे काही अनेक अशा प्रकारचे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निष्क्रिय वायू, पाण्याची वाफ आणि धुलीकण यांचा समावेश त्या ठिकाणी हवेच्या घटकांमध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. द ओझोन लेअर इज ए प्रोटेक्टिव्ह सेल ऑफ द अर्थ. ओझोनचा थर काय करताना दिसतो, पृथ्वीचं संरक्षण कवच त्या ठिकाणी आहे किंवा पृथ्वीचं संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी ओझोनचा थर त्या ठिकाणी करताना दिसतो. नॅचरल रिसोर्सेस शुड बी यूज केअरफुली अँड स्पॅरिंगली. पाहता केअरफुली म्हणजे सोनी काळजीपूर्वक आणि स्पॅरिंगली म्हणजे काटकसरीनं, म्हणजे नैसर्गिक संसाधनं जे आहेत तर ती नैसर्गिक संसाधनं काळजीपूर्वक आणि काटकसरीनं त्या ठिकाणी वापरावीत एवढा भाग आपण या ठिकाणी पाहिला. त्याच्यानंतर या ठिकाणी असणारे जे काही एक्झरसाईज जे आहेत पेज नंबर 8 वर असणारे जे काही एक्झरसाईज जे आहेत तर ते एक्झरसाईज त्या ठिकाणी तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.